नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा सरसे सरसे स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे होळी. होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होळी आणि उद्या धुलीवंदन आहे, तर धुलीवंदनाची आणि होळीची टोटल ओव्हरऑल आमच्याकडची मजा जी दरवर्षी तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून, ती यंदा पण तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, ही होळीची आणि धुलीवंदनची व्हिडिओ एन्जॉय करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ ही कंटिन्यू बघा. तर चला, तर मग मित्रांनो बघता तुम्ही, हा आपला रोड आहे, नागाव बीचकडे गेलेला या साईडला रोड दिसतोय तुम्हाला. आणि या साईडला आपल्या सर्व कॉटेजेसचे बॅनर वगैरे लागलेले आहेत. आणि ही आपली चिंतामणी गल्ली. आणि हे बघते आपली होळी आहे इथे. आणि आता पब्लिक पण याची सुरुवात झालेली आहे, जे पोलीस आता सुट्टी आहे त्यामुळे येत आहेत. आणि इथे आता चालू आहे ते म्हणजे होळी लावण्याचं काम चालू आहे. तुम्ही बघता इथे केळी आणलेले आहेत, दोन केळी आणले आहेत आणि अजून पण केळी आणायच्या आहेत. तर चला मित्रांनो, तर तुम्हाला बाकीचा पुढचे व्हिडिओ मी पुढे दाखवतो. चला बघता आता केळी घेऊन येत आहेत. आणि पाठीवर बघता टुरिस्टच्या गाड्या किती आहेत, भरपूर अशा गाड्या बघताय तुम्ही. आज होळी आहे, संडे आहे, रविवार आहे, त्यामुळे गर्दी जास्ती आहे. आणि इथे आपले होळी लावण्याचं काम चालू आहे, ते मी मगाशी तुम्हाला दाखवले. आणि इथे आपल्या तीन केळी रेडी आहेत, कारण टोटल आपण पाच केळी त्या लावत असतो होळीसाठी. आणि इथे बघताय आपल्या गावातले सर्व आहेत, मित्रमंडळी सर्व जे आपल्या होळीवर येत आहेत होळी लावण्यासाठी, केळी तोडून आणलेले आहेत. मित्रांनो, आपलं एक खड्डा खोदण्याचं काम होतं ते पूर्ण झालेलं आहे. आणि आता केळी आणलेले आहेत पाच, त्या आता या खड्ड्यामध्ये पुरणार आहेत पाच केळी. आणि इकडे आपले सर्व गावकरी मंडळी आहेत जे आपल्या होळीवर येतात. होळी आपल्या नागावमध्ये बरेच ठिकाणी असते, प्रत्येकाच्या एरियानुसार होळीवर माणसं येत असतात. आता ही आपली आमची चिंतामणी गल्ली आहे, इथे आता ही आमच्या आजूबाजूचे सर्व गावकरी मंडळी आणि आजूबाजूचे सर्वजण येत असतात होळीवर दरवर्षी. तर इथेच उद्या रंगपंचमीचा धुलीवंदनचा कार्यक्रम होणार आहे, तर तो पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू होणार आहे. तर मित्रांनो, आता बघा हे पाच खड्डे खोदलेले दिसत आहेत तुम्हाला. आणि आता इथे केळी लावत आहेत. तर बघा, हे दोन आपले मित्र आहेत, सागर दादा आणि विद्येशभाई ओळे. आता इथे सर्व खड्डे केलेले आहेत, त्या खड्ड्यामध्ये तांदूळ टाकत आहेत. आणि आता यानंतरच आपल्या केळी लावण्यात येतील. तर बघताय मित्रांनो, आपली पहिली केळी ही लावून झालेली आहे. आणि आता तिथे तिला पोरत आहेत, माती टाकत आहेत. बघा, तिथे माती टाकून त्यानंतर तिला फिट करणार, तर ही आपली पहिली केळ कम्प्लीट होणार. तर नंतर आता दुसरी केळ घेणार. तर आपली आता ही दुसरी केळ लागलेली आहे, सुंदर अशी केळ आहे. पण खूप अशी केळी आलेली आहे, तिला बघताय. तर बघता आपले सर्व मित्रमंडळी आणि आपले गावातील ग्रामस्थ मिळून ह्या काळची केळं लावून झालेले आहेत. आणि हा होळीचा सण साजरा केला जातो आहे. मित्रांनो, आपला टेम्पो आहे, हा टेम्पो घेऊन आता आपण चाललो आहे. आपण पाते जे आपले ह्या झाप वगैरे ते सर्व आपण आणण्यासाठी चाललो, झाप लाकडं वगैरे. आणि आपला उद्धव आहे, ड्रायव्हिंग करतो आपल्या टेम्पोमध्ये. आणि इथं हा आपला स्ट्रेस बसला इथे. चला आता आपण जाऊया झाप वगैरे बघण्यासाठी. चला आपल्या गल्लीतून जाऊया पुढे, बघूया आता झाप कुठे मिळतात. गेल्या वर्षी ज्या वाडीत आपण झाप बघितलेले त्या वाडीत चाललो आता झाप बघण्यासाठी. तर बघूया आता झाप किती आहे. तर आता आपण या वाडीमध्ये आलो आहे, बघताय तुम्ही. आणि या वाडीमध्ये खूप अशी नारळाची झाडं आहेत. आणि गेल्या वर्षी पण आपण ह्या वाडीमध्ये झाप वगैरे झावळी वगैरे आणि लाकडं वगैरे आणण्यासाठी आपण ह्या वाडीमध्ये आलेलो. यावर्षी पण आलो आहे आपण ह्या वाडीतच. आणि आता बघताय लाकडं घेत आहेत आणि हे नारळाचे झाप. आणि सर्व आपले मित्रमंडळी, लहान बच्चे कंपनी आणि सर्व मोठे जे आपले गावातले ग्रामस्थ ते सर्व मिळून आता आपली लाकडं होळीसाठी घेत आहेत. तर चला मित्रांनो, बघूया अजून काय काय मिळतं आपल्याला. तर मित्रांनो, आपल्या टेम्पोमध्ये लाकडं वगैरे टाकून झालेले आहेत. आता झाप टाकण्याचं काम चाललं आहे. झाप आपल्या होळी पेटवण्यासाठी लागणार आहेत. ते आपल्या आता झाप वगैरे टेम्पोमध्ये टाकत आहेत. आणि आता इथून डायरेक्ट आपल्या होळीवर जाणार आहेत घेऊन.
त्यानंतर मग तिथे अजून पण दुसऱ्याकडून जे तिथे तिथे जिथे मिळतील झाप वगैरे जे होळी पेटवण्यासाठी होळी जाळवण्यासाठी ते सर्व पातेरे वगैरे जे लागेल ते सर्व गोळा करणार टेम्पोमध्ये आणि होळीजवळ ठेवणार. ते रात्री 11:30 टायमाला होळी आपली लावण्यात येणार आहे. चला मित्रांनो पुढे बघूया अजून काय काय म्हणते. तर मित्रांनो बघताय आता आपण होळीवर आलोय आणि ही लाकडं वगैरे आहेत ना, लाकडं आणि आपले झाप वगैरे सर्व टेम्पोतून आताच उतरले आणि आता परत आपला टेम्पो चाललाय ते म्हणजे बाकीच्या लाकडांसाठी. आणि सर्व बघताय हे पोरांचा गोंगाट बघू शकता तिथे. आणि ही आपली होळी आहे, तिला आता मस्त लुक आलेला आहे आणि अजून थोड्या वेळातच अजून खूप चांगला लुक येणार आहे कारण रात्री अजून तिला अजून सजवतात आणि आपला टेम्पो परत झाप वगैरे आणण्यासाठी चाललेला आहे. आणि इथे बघताय तुम्ही इथे शेणाने असं सारवण केलेलं आहे आणि इथे नारळ ठेवलेला आहे. तर चला मित्रांनो आता परत जाऊया आपण झाप बघण्यासाठी. आपला टेम्पो झालेला आहे दुसऱ्या वाडीमध्ये, वाडीमध्ये मित्रांनो आत्ता आपण आलो आहे आपल्या नागावमधील खालची आळी मित्रमंडळी यांची होळी बघण्यासाठी. आणि ह्या होळीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ह्यावर दरवर्षी ही होळीचं डेकोरेशन एक सुंदर असतं, खूप सुंदर असतं. ह्यावर्षी बघताय तुम्ही प्रभू श्रीरामांचं श्रीराम मंदिर अयोध्येला मानलं आहे त्या प्रकारचं इथे पण डेकोरेशन केलेलं आहे. फुलांपासून सुंदर असं डेकोरेशन बघायला मिळतं आपल्याला. आपली होळी पेटवण्यासाठी हा झुडा आहे झापांचा तो पेटवलेला आहे आणि आता हा झुडा गोलगोल 5 राऊंड फिरवणार आणि नंतर होळी पेटवणार आहे. तर बघूया आता आपल्या गावातली 5 जणं टोटल हे 5 राऊंड फिरणार आहेत आणि नंतर होळी पेटवण्यात येणार आहे. आणि आता इथे जरा काळोख असं आहे आणि होळी पेटल्यानंतर होती इथे आजूबाजूला उजेड बघू शकता तुम्ही थोड्या वेळातच येणार आहे आणि इथे आता सध्या जरा काळोख आहे. पण सर्व गेल्यानंतर हॅपी होली. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. मित्रांनो आज आहे धुलिवंदनचा दिवस. धुलिवंदनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो आता आपण चाललो आहे आपल्या होळीवरती. जे काल मी तुम्हाला होळी दाखवली तिथेच आपण चाललो आहे आता. आणि आता धुलिवंदन मस्त खेळायचं आहे, रंगपंचमी खेळायचं आहे. ते तुम्हाला मी आता आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला तुम्ही मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या होळीवरती आणि बघताय तुम्ही मला इथे मध्ये आडवून कलर पण लावला आहे आणि आता आपण होळीवर आलो आहे. मित्रांनो बघता आपण ही आपली होळी आहे आणि आता इथे बघा रंगपंचमी खेळण्याचा प्रोग्राम कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि या साईडला बसलेत आपले सगळे गावकरी मंडळी आपल्या होळीवरचे. आणि हे बघा आता इथे जी गाडी येते ना टेम्पो वगैरे त्यांना सगळ्यांना अडवतात आणि सगळ्यांना कलर वगैरे लावतात. आणि बघू शकता तुम्ही सर्व आपले मित्रमंडळी दिसतात तुम्हाला. आणि इथे बघता ही वैदू आहे कशी मस्त रंगलेली आहे.
तर हे बाकी आपले हे बाकी आपले मित्र आहेत आणि बघा हे कसे रंगवतात बाईकवर जातात त्यांना. मोबाईल का बघा रे गाडी बिडी जाणार थोडीशी रांग व्हा तसं साखरेत जाऊ ना वाटलं पाहिजे आणि 500 घ्या त्याच्याकडे धरा 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 एक नंबर. हे काय हे बेकार आहे हे कोणी आणलं मस्त शेड शेड एक नंबर आले व्हाईट गाडीला गाडी लाव शेड आली पाहिजे गाडी रोहनला आता घ्याला पाणी कॅन्सल ना ए पाणी घे रे पाणी आण तर मित्रांनो आता आपण आलोय नागावच्या बदाम बीचला आणि बघताय तुम्ही ही गर्दी बघताय खूप अशी गर्दी पर्यटकांची आणि इकडच्या लोकल माणसांची पण गर्दी झालेली आहे खूप अशी गर्दी झाली आहे आणि आज आहे धुलीवंदन त्यामुळे सर्वजण असं बीचवर येत असतात सर्व ठिकाणच्या होळी म्हणजे धुलीवंदन खेळून झाल्यानंतर सर्वजण बीचवर पोहण्यासाठी मजा करण्यासाठी येत असतात आणि या इथे बघताय तुम्ही इथे राईड आहे बनाना राईड सोपा राईड म्हणजे पूर्ण बोटिंग आहे बोटिंग सर्व तुम्हाला इथे बदाम बीचला राईड करता येतील. तर चला आपले मित्र पण आलेत सर्व आहे बघा आपले गावातले जे आपण आता होळीवर जिथे खेळलो तिथेच आता सगळेजण बीचवर आलेले तर चला मित्रांनो ते चालले आता बोटिंग करून बोटिंग करायला आज मी आता इथूनच चाललो आहे.